नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या तासिकेत आपण प्रामुख्याने जे कालच्या तासिकेमध्ये उर्वरित भाग राहिलेला आहे जो की सामाजिक संशोधन पद्धतींची टप्पे किंवा पायऱ्या, यापूर्वी आपण प्रामुख्याने या टप्प्यामध्ये समस्याशास्त्र, गृहित कृत्यांची निर्मिती, संशोधन आराखडा या तीन मुद्द्यावर सविस्तरपूर्वक या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. आणि आजच्या याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे उर्वरित सामाजिक संशोधन पद्धतींची टप्पे किंवा पायरे आहेत यावर भाष्य करणार आहोत. तत्पूर्वी मी सांगेन की सामाजिक संशोधन करत असताना संशोधकाला प्रामुख्याने या टप्प्यांचा विचार करून विचारांती आपण सामाजिक संशोधन जर केलं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सामाजिक संशोधकापुढच्या अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. म्हणून व्यवस्थित पद्धतीने मुद्देसूद अभ्यास करत असताना आपण देखील प्रामुख्याने मित्र हो या टप्प्यांचा विचार विनिमय करणं आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण चौथा घटक किंवा चौथा टप्पा पाहणार आहोत, तो आहे नमुना निवड. कारण यापूर्वी आपण प्रामुख्याने समस्यास्तरण केली, गृहित कृत्यांची निर्मिती केलेली आहे, संशोधन आराखड्यांचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे, तशाच पद्धतीने नमुना निवड हा घटक देखील सामाजिक संशोधनामध्ये अनन्यसाधारण असा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिला जातो. जेणेकरून संशोधक या टप्प्यांच्या आधारावरच नमुना निवड करत असतो. सॅम्पलिंग मेथड या नावाने यांना या ठिकाणी संबोधलं जातं. कारण जो आपण संशोधनासाठी निवड केलेलं क्षेत्र आहे ते प्रामुख्याने विस्तारित पद्धतीचं असेल तर प्रामुख्याने त्या ठिकाणी सॅम्पलिंग मेथडचा उपयोग संशोधकाच्या दृष्टिकोनातून आणि संशोधनाच्या दृष्टिकोनातून निश्चितच उपयुक्त असतो. म्हणून मी परत सांगेन की सॅम्पलिंग मेथडचा वापर या ठिकाणी केला जातो. यामध्ये बऱ्याच मेथड पद्धती नमुना निवड आहेत, अशाच पद्धतीचं प्रामुख्याने वेगवेगळ्या घटकांच्या संबंधित असणारी काही या ठिकाणी घटक आहेत याचाही विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे. म्हणून नमुना निवड करत असताना संशोधकाला प्रामुख्याने त्या उत्तरदात्याकडनं सर्वच क्षेत्राला व्यवस्थित पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. कारण सॅम्पलिंग मेथड करत असताना काही विभागापुरता आपण ज्यावेळेस विचार करतो आहोत त्यावेळेस सर्वच विभागाला सारख्या स्वरूपांचा न्याय मिळाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे संशोधन करणार आहोत त्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून निश्चितच आपण कुठलाही दोष न ठेवता संशोधन अहवाल या ठिकाणी सादर करू. म्हणून हे सांगत असताना आपण एखादा जिल्ह्यांची निवड केलेली आहे आणि साधारणपणे त्या जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. 10 तालुक्यामध्ये हे करत असताना आपण 300 प्रश्नावल्या घेणार आहोत, 300 उत्तरदात्यांची निवड करणार आहोत, 300 उत्तरदात्याकडनं आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत. तेव्हा आपण प्रामुख्याने सर्वच 10 तालुक्याला सारख्या स्वरूपांचा न्याय देणं आवश्यक आहे, जेणेकरून म्हणजे ते जी समस्या आपण निवड केलेली आहे त्या समस्येवर उपाययोजना निश्चित करता येईल. जसं की आपण 300 उत्तरदात्यांची निवड करत असताना प्रामुख्याने 10 तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात 30 उत्तरदात्यांची जर निवड केली तर जे आपण केलेलं संशोधन आहे आणि केलेलं संशोधनाच्या ज्यावेळेस पूर्तता अहवाल या ठिकाणी सादर करणार आहोत त्यावेळेस कोणत्या क्षेत्रात अधिक प्रमाणात ती समस्या उग्र स्वरूप धारण केलेली आहे या संदर्भामध्ये निश्चितच भाष्य करत आहे. आणि त्या समस्येचं स्वरूप तिथे अधिक प्रमाणामध्ये काय आहे त्या कारणांची कारणमीमांसा देखील करणं आवश्यक आहे. म्हणून 10 तालुक्यामध्ये आपण ज्यावेळेस अभ्यास करतो आहोत त्या 10 तालुक्याचा अभ्यास करत असताना त्या तालुक्यामध्ये असणाऱ्या 30 उत्तरदात्यामार्फत कशा पद्धतींची सॅम्पलिंग मेथडच्या मार्फत आपल्याला उत्तरे प्राप्त झाली, त्यांच्या कोणकोणत्या समस्या आहेत, त्यांची ज्वलंत समस्या कोणती आहे या संदर्भामध्ये देखील त्या ठिकाणी भाष्य करणं आवश्यक आहे. कारण 10 तालुक्यांच्या 30 पद्धतीनं
उत्तरदाते आपण निवड केल्यानंतर 300 होतात. 300 उत्तरदात्यांच्या मार्फत किती उत्तरदात्यांनी आपल्याला कोणत्या कोणत्या पद्धतींचा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी असणारा सुशिक्षित समाज, निरक्षर समाज आणि प्रामुख्याने शहरी समुदाय आणि ग्रामीण समुदाय या सगळ्यांचा तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल. या तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना शहरी समुदायामध्ये असणारी ही सामाजिक समस्या कशा पद्धतीची आहे, ग्रामीण समाजामध्ये असणारी ही सामाजिक समस्या कशा पद्धतीची आहे, त्यांची कारणे यापेक्षा एकमेकापेक्षा भिन्न आहेत का, आणि भिन्न असतील तर त्यांच्यावर कोणकोणत्या पद्धतींची उपाययोजना त्या ठिकाणी करता येईल, या दृष्टिकोनातून त्या संशोधकांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन तुई कारण संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जे आपण सामाजिक संशोधन करणार आहोत त्यावर कुठंतरी उपाययोजना निश्चितच करता येईल. म्हणून हे नमुना निवड करत असताना उत्तरदात्यांच्या मार्फत, शॅम्पलिंग मेथडच्या मार्फत, कोटा पद्धती असेल, लॉटरी पद्धती असेल, अशा आणि वेगवेगळ्या भिन्न भिन्न पद्धतींच्या प्रकारांच्या मार्फत या ठिकाणी नमुना निवड करावी लागते, जेणेकरून उत्तरदात्यांच्या मार्फत आलेली उत्तरे संशोधकांनी स्वतःच्या बुद्धीला पटेल असे गृहीत कृते आणि संशोधन आराखडा वापर केल्यानंतर निश्चितच येणारा जो अहवाल आहे तो चांगल्या पद्धतीचा आणि सुव्यवस्थित पद्धतीचा होण्यास मदत होते, आणि जेणेकरून ही सामाजिक प्रश्न समाजाला जो भेडसावणार आहे तो सामाजिक प्रश्न कुठंतरी थांबण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणूनच हे सर्व करत असताना प्रामुख्याने आपल्याला नमुना कशा पद्धतीचा घ्यायचा आहे, महिलांच्या बाबतीमध्ये नमुना निवड करत असताना महिला किती घ्यायच्या, त्याच्यामध्ये महिला असतील सुशिक्षित महिला किती, त्यामध्ये ग्रामीण समुदायामध्ये असेल तर ग्रामीण समुदायामध्ये असणाऱ्या सुशिक्षित, अशिक्षित, निरक्षर अशा वेगवेगळ्या पद्धतींची सॅम्पलिंग मेथड त्या ठिकाणी केली तर निश्चितच सांगोपांग पद्धतीनं सर्व विभागाला सारख्या स्वरूपांचा न्याय मिळू शकतो, जे की आज आपण जर पाहत असताना स्त्रियांच्या बाबतीमध्ये कनिष्ठता दृष्टिकोन जर समाज व्यवस्थेमध्ये असेल तर ती समाज व्यवस्था चांगल्या पद्धतीनं सुरळीत पद्धतीनं चालत नाही. या दृष्टिकोनातून निश्चितच तो संशोधक असेल त्या संशोधकाला या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचा व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास केला तर निश्चित सामाजिक संशोधन आणि त्यांच्यामार्फत येणारी उत्तरे, त्यांच्यामार्फत येणारी उपाययोजना कशा पद्धतीनं करता येईल आणि त्यांच्यावर आधारित काही सूचना देखील त्या संशोधकांच्या मार्फत त्या ठिकाणी करता येतील, जेणेकरून व्यवस्थित पद्धतीने लिहिलेला अहवाल निश्चितच समाजासाठी सोयीस्कर, हितकर आणि त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थित पद्धतींचा मार्गदर्शक ठरू शकतो. जो येणारा संशोधक आहे याच घटकावर तो इतर विभागाशी संबंधित अभ्यास करतो, त्यावेळेस आपण केलेलं संशोधन निश्चितच त्या संशोधकाला मार्गदर्शक ठरतं, जे की आपण यापूर्वी एखाद्या संशोधकांच्या मार्फत त्याच विभागात किंवा दुसऱ्या विभागामध्ये जो आपण विषय निवड केलेला आहे, जी समस्या आपण निवड केलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण संदर्भ म्हणून त्या एखाद्या घटकांचा अभ्यास करतो, आणि हा घटक निश्चितच समाज उपयोगी असतो आणि समाजाला त्या ठिकाणी चालना देणारा असतो, जेणेकरून मार्गदर्शन करणारा असतो, म्हणून आपण त्याला गुरुस्थानी मानण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि निश्चितच सामाजिक संशोधन हे समाजासाठी आणि समाजामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांसाठी, जे की वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथांची लोक आपल्या भारतामध्ये 18 पगड जातींची लोक एकत्र राहतात, या सर्वच घटकांना निश्चितच ती समस्या सोडवण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणून सॅम्पलिंग निवड करत असताना, नमुना निवड करत असताना देखील अभ्यासपूर्वक त्या संशोधकांनी करणं आवश्यक आहे, जेणेकरून काळांच्या ओघामध्ये एखाद्यावर एखादा घटकांकडे न्याय न देता आपण राहिलो तर निश्चितच हे सामाजिक संशोधन दोषपूर्ण होण्यासाठी देखील त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून कुठंतरी या सगळ्याच घटकांचा अभ्यास केला तर निश्चित हा घटक पायऱ्या पायऱ्या टप्पा हा सामाजिक संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण घटक म्हणून उपयोगात आणला जातो. जो उर्वरित संदर्भ आहे आपण ते उद्याच्या पिरियडला पकडू.